तर एका जबाबदार पक्षाच्या प्रमुखानं असं बोलणं योग्य नाही. उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवर शंभूराज देसाईंनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. पत्रकार परिषदेची निवडणूक आयोगाने तपासणी करावी असंही त्यांनी म्हटलंय. तर मतदानावर प्रभाव टाकणारी वक्तव्य योग्य नसल्याचं प्रवीण दरेकरांनी म्हटलंय. शेलारांची तक्रार योग्यच आहे, कायद्याद्वारे योग्य ती कारवाई होईल असं दरेकर म्हणतायत. एका जबाबदार पक्षाच्या पक्षप्रमुखांनी पत्रकार परिषद घ्यायची आणि थेट निवडणूक यंत्रणेवरती आक्षेप घ्यायचा हे निश्चितच आचारसंहिता भंगाच्या प्रकरणामध्ये बसण्यासारखं आहे. त्यामुळे आता आम्ही त्याच्यावर जास्त भाष्य करू शकत नाही. मला एवढंच म्हणायचं आहे, जे काही सीडी असेल, जे काही वक्तव्य असेल, जो त्याच्यामध्ये त्या पत्रकार परिषदेमध्ये उच्चारलेला शब्द न शब्द असेल, निवडणूक आयोग त्यांच्या नियमाप्रमाणे त्याच्यावरती कारवाई करेल. प्रक्रिया चालू असताना मतदानावर प्रभावित होणारी वक्तव्य त्या ठिकाणी हा आचारसंहितेचा भंग आहे. कारण ती वक्तव्य मतदानाला मतदाराला प्रभावित करत असतात आणि त्याच्यामुळे निश्चितपणे आशिष शेलारांच्या तक्रारी तथ्य आहे, त्याची दखल निवडणूक आयोगाने घेतलेली आहे आणि उचित निवडणुकीच्या नियमाप्रमाणे जी कारवाई असेल ती त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंवर होईल. कारण नियमासमोर कायद्यासमोर कोणी मोठा छोटा नसतो, त्याच्यामुळे कायदा हा सर्वांसाठी आहे, तोच उद्धव ठाकरेंनाही लागू आहे.